दफरीन चौक परिसरातील नुमवी शिशु शाळेत राखी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दफरीन चौक परिसरातील नुमवी शिशु शाळेत राखी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोठा गट केदारचे पालक श्री आणि सौ जाधव, मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी नारळी पौर्णिमेचं महत्त्व सांगितलं. आपला भारत देश हा विविधता ते एकता म्हणून सगळ्या जगामध्ये त्याचं नाव लोकप्रिय आहे. कुठे पंजाबी असतील, कुठे महाराष्ट्रीय असतील, कुठे गुजराती असतील, मारवाडी असतील, परंतु त्याचा धागा एकच आहे की प्रेमाचा धागा. आई बहीण भावाच्या नात्याचा धागा जोडण्यासाठी म्हणून हा राखी पौर्णिमा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. त्या वेशभूषा मुलांना कळाव्या यासाठी म्हणून आपण मोठ्या गटातील मुलांना विविध वेशभूषा करून बोलावलेला आहे आणि हा सण सगळीकडे छान साजरा करावा. आणि त्याचप्रमाणे या दिवशी नारळ घालून केलेला पदार्थ खाण्याची पण प्रथा आहे की प्रत्येक सणामध्ये आपल्या भारतीय सणामध्ये वैशिष्ट्य असंच आहे की आपल्याकडे आहाराकडे लक्ष दिलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सामाजिक आहे, नात्यातील प्रेमबंधन वाढवण्यासाठी म्हणून हा सगळा सण साजरा करायचा आहे. यावेळी मोठ्या गटातील प्रत्येकी एका विद्यार्थ्यानं महाराष्ट्रीयन, गुजरात, राजस्थान, बंगाल, पंजाब अशा विविध राज्यांमधील वेशभूषा परिधान केली होती. तर छोट्या गटातील आणि नर्सरीमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्यानं कोळी बांधवांची वेशभूषा परिधान केली होती. मुली कोळीण बनून आल्या होत्या. शाळेत मुलांना दाखवण्यासाठी समुद्राचा छान देखावा करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना डब्यात नारळाचे पदार्थ आणण्यास सांगण्यात आलं होतं. अलका ओक यांनी गाणी म्हटली. मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांनी पाहुण्यांना राखी बांधून औक्षण केलं. नंतर शाळेतील सर्व शिक्षिकांनी आपल्या विद्यार्थ्यांना राखी बांधून औक्षण केलं. मुलींना शाळेकडून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सायली देशमुख यांनी केलं.